दरम्यान कोरोनाच्या JN1 या नव्या व्हेरियंटनं चिंता वाढवली आहे. आता राज्यामध्ये सुद्धा या नव्या व्हेरियंटचे चिंता वाढवलेलं पाहायला मिळतं. या नव्या रुग्णांचा आकडा हा 10 गेला आहे, तर कुठे आणि किती रुग्ण आढळलेत हे आपण बघूयात. ठाण्यामध्ये 5 रुग्ण आढळलेले आहेत. नव्या व्हेरियंटमुळे चिंता वाढलेली आहे. कुठे किती रुग्ण आढळलेत आपण बघतोय. पुण्यामध्ये या नव्या व्हेरियंटचे 2 रुग्ण आढळलेले आहेत, तर पुणे ग्रामीण भागामध्ये 1 रुग्ण आढळलेला आहे. त्याचबरोबर अकोल्यामध्ये सुद्धा या नव्या व्हेरियंटचा 1 रुग्ण आढळला आहे. सिंधुदुर्गामध्ये 1 रुग्ण आढळलेला आहे. त्याचबरोबरीने राज्यात एकूण JN1 व्हेरियंटचे 10 रुग्ण आत्तापर्यंत आढळलेले आहेत, आणि त्यामुळे चिंता वाढली आहे. नव्या व्हेरियंटने ग्रस्त रुग्णांमध्ये 8 पुरुष आणि 1 महिलेचा समावेश आहे. Thank you.